येत्या 20 जूनला यवतमाळहून अमरावतीला निघणाऱ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 100 किलोमीटरच्या लॉंग मार्चला जाहीर नोटीस द्यावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे इतर प्रश्न सोडवून राज्य सरकार व प्रशासनाचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळीनाद आंदोलन करून आक्रोश व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका या आक्रोश आंदोलनात सामील झालेले पाहायला मिळाले. केंद्र पुरस्कृत A22 योजनेत ग्रामीण आदिवासी व शहरी भागात 2 लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. 46 वर्षाचा कालावधी संपूनसुद्धा महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाचे कर्मचारी मानायला तयार नाही. 30 वर्ष सतत आंदोलन केल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 8,300 रुपये, अंगणवाडी सेविकांना 5,900 रुपये, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना 4,450 रुपये मानधन दिले जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी केंद्रातील 6 महिने ते 3 वर्षे, 3 ते 6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना आहार व शिक्षण देणे, गरोदर व स्तनदा मातांना आहार वाटप करणे व आरोग्याची माहिती देणे व इतर अनेक दैनंदिन कामे करावी लागतात. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ करू व त्यांच्या सेवाशर्तीत सुधारणा करू असे लेखी वचननामा महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. परंतु 2.5 वर्षाचा काळ उलटूनसुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्याचे कोणतेही ऑरेशन महाविकास आघाडी सरकारने सोडवले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 20 जून ते 25 जूनपर्यंत असा 100 किलोमीटर अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी पदयात्रा काढणार आहेत. त्या पदयात्रेची जाहीर नोटीस देण्यासाठी व इतर प्रश्न सोडून इतर मागण्यांकडे राज्य सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केले असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष MA पाटील यांनी सांगितले. याने काही झालं नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करणार असल्याचे MA पाटील यांनी सांगितले. बैठ महाराष्ट्रामध्ये 2 लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत आणि या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समजा सेविकांना 8,500 रुपये पगार मिळतो, मदतनीसांना 4,500 मिळतो. यांचं म्हणणं असं आहे की आता यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे, या ग्रॅच्युटीला पात्र आहेत, याचा अर्थ त्या सरकारी कर्मचारी आहेत. तर या लोकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे आणि त्याचा निर्णय होईपर्यंत भरीव स्वरूपाची त्यांना मानधनवाढ दिली पाहिजे ही मागणी आहे. केरळामध्ये, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये 10,000, 11,000, 12,000 रुपये पेमेंट मिळतं. इथल्या लोकांना खूप कमी मिळतात त्याच्यापेक्षा. आणि आणखीन तेवढीच महत्त्वाची मागणी की यांना सेवा समाप्तीनंतर अर्ध्या पगारा एवढी रक्कम पेन्शन म्हणून दिली पाहिजे. आणि मागण्या आहेत, यांना मोबाईल दिले गेलेले नाहीत, पैशाची तरतूद केलेली आहे परंतु मोबाईल दिलेले नाही. आणखीन एक मागणी आहे की लहान मुलांना जो आहाराची रक्कम दिली जाते 8 रुपये, ही फार कमी आहे, ही वाढवली पाहिजे, तिपटीनं केली पाहिजे. कारण त्या 8 रुपयामध्ये काय ते देऊ शकत नाही आहे. मुलांचं जे काही पोषण होण्याकरता जेवढं काय खायला द्यायला पाहिजे तेवढं ते देऊ शकत नाही. त्यामुळं मुलांच्या पोषण आहाराची रक्कम तिपटीनं वाढवली पाहिजे